मी रंजिता, माझ्या युट्यूब चॅनल वर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते। आज आपण बनवत आहोत मटर पनीर ची भाजी अगदी ढाबा स्टाईल मध्ये। चला तर मग काय काय साहित्य लागणार आहे ते बघूयात। इथे 1/2 किलो पनीर घेतलेलं आहे, 1 वाटी वटाणे घेतलेले, 7 ते 8 लसूणच्या पाकड्या, 3 मिरच्या, 6 ते 7 काजू घेतलेले, 1 ते 1.5 इंच अद्रकचा तुकडा, थोडीशी कोथिंबीर, 2 कापलेले कांदे, 2 कट केलेले टोमॅटो घेतलेले, खडे मसाले घेतलेले, 5 लवंग, 5-6 मिरे, 2 मोठ्या विलायची, तमालपत्र, 3 ते 4 हिरव्या विलायची, 1 ते 1.5 इंच दालचिनी। कांदा आणि टोमॅटो भाजून घ्यायचा आहे। गॅसवर कढई ठेवलेली आहे मी। कढई गरम झाल्यानंतर 2 ते 3 टेबलस्पून तेल टाकायचं, कांदा टाकायचा। कांद्याचा कलर चेंज नाही करायचा आहे आपल्याला, सॉफ्ट होईपर्यंतच भाजून घ्यायचा आहे। टोमॅटो टाकायचे, टोमॅटो पण तेलामध्ये छान परतून घ्यायचे। मिरची टाकायची, लसूण टाकायचा, अद्रक टाकायची, काजू टाकायचे आणि छान तेलामध्ये परतून घ्यायचे। स्लो गॅसवर 2 ते 3 मिनिटं शिजून घ्यायचं आहे आपल्याला, झाकून ठेवायचे। कांदा टोमॅटो बघा शिजलेले आहेत, आता याला थंड करून घ्यायचं। थंड झाल्यानंतर मिक्सरच्या पॉटमध्ये टाकायचं। ते मसाले टाकायचे, हळद टाकायची 1/2 चम्मच, 1 चम्मच लाल तिखट, 1 चम्मच मसाला, 1 चम्मच कांदा लसूण मसाला। पाणी न टाकता वाटून घ्यायचं आहे, एकदम स्मूथ पेस्ट बनवायची आहे आपल्याला। अशी छान स्मूथ पेस्ट बनलेली आहे बघा। गॅसवर कढई ठेवायची, कढईमध्ये 3 टेबलस्पून तेल टाकायचं। तेल गरम झाल्यानंतर जिरा आणि तमालपत्र टाकलेत मी आणि बाकीचे खडे मसाले पण टाकून घ्यायचे। मिनिटभर छान परतून घ्यायचे। वाटलेलं वाटण टाकायचं, वाटण छान तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचं आहे आपल्याला। खूप जास्त वेळ परतायचं नाही आहे, नाही तर जळायला लागणार। असं छान मिक्स करून घ्यायचं। मसाला छान तेलामध्ये परतून झालेला आहे, छान तेल सोडलेलं आहे मसाल्याने। मटर टाकायचे, छान मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे। चवीनुसार मीठ टाकायचं, छान मिक्स करून घ्यायचं। 2 मिनिटं छान मसाल्यामध्ये वटाणे शिजून घ्यायचे। पाणी टाकायचं, मी इथं 1/2 ग्लासला थोडं जास्त पाणी टाकत आहे। पाणी छान मिक्स करून घ्यायचं, पाणी गरम करून पण टाकू शकता तुम्ही। गॅस स्लोच ठेवायचा, 4 ते 5 मिनिटं झाकून ठेवायचं। बघा अशी 4 ते 5 मिनिटांनी छान वटाणे पण शिजलेले आहेत आणि ग्रेव्ही पण छान घट्टसर झालेली आहे। पनीर टाकायचा, पनीर छान मिक्स करून घ्यायचा आणि स्लो गॅसवरच शिजवायचा आहे। पनीर टाकल्यानंतर अगदी 2 ते 3 मिनिटं स्लो गॅसवर शिजून घ्यायचं, झाकून ठेवायचं। 1 वेळा भाजीला फिरवून घ्यायचं आणि परत झाकण ठेवून मिनिटभर शिजून घ्यायचं। अशा पद्धतीने बघा चमचमीत अशी तर्रीदार मस्त मटर पनीरची भाजी तयार आहे आपली। मस्त अशी चमचमीत तर्रीदार भाजी दिसत आहे, तुम्ही बनवा आणि कशी झाली ते सांगा। दसऱ्याच्या आणि धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।